आणि माझा विठोबा नेहमीच फोकलेला असतो असा. राहुल डेअरिंग करून मला उचलला आहे. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी आहे राहुल आणि मी आहे नेहा आणि तुम्ही बघत आहात इंजिनियर पांडा. गाईज, तुम्ही विचार करत असाल आम्ही कुठे चाललेलो आहोत. आम्ही निघालो आहोत जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला. लग्नाला 2 वर्ष झाली पण आम्ही अजून एकदाही जेजुरीला गेलो नव्हतो दोघं एकत्र. आणि आमच्या बरोबर आहेत आमचे साथीदार मालवणचे पार्टनर अमित तळेकर आणि सॉरी तने तळेकर. चला जेजुरीला जाऊ, बॉम्बे सेंट्रल वरनं 10 वाजता निघणारी मुंबई बारामती गाडी, त्याच्यामध्ये आम्ही चढलो. कोकण भवन ला ती 11:10 यायला पाहिजे होती पण ती 11:30 आली ट्रॅफिकमुळे. आत्ता आम्ही जस्ट लोणावळ्याला पोचलो आहे. लोणावळ्याला इथे कॅन्टीनमध्ये चहा नाश्ता केला कारण की खूप भूक लागली होती. सकाळ रात्री जेवलो होतो 10 वाजता, त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. वडापाव एकदम गारेगार ऑइली पण वेळेला केळा बरोबर ना. ॲज यू कॅन सी, दिसत असेल की नाही माहिती नाही, आय डोंट नो, अजून झूम करून बघूया. जय मल्हार असं लिहिलेलं आहे. आमचा एक्सपेक्टेड टायमिंग होता पोचायचा 3:30 वाजता पण लोणावळामध्ये 1 तास ट्राफिक आणि अजून कुठेतरी 1 तास ट्राफिक होतं. भयानक झोपलो होतो. ही जी स्ट्रीट लाईट आहे त्याच्यावर व्लॉग करतो आहे बिकॉज आम्ही खूप अर्ली मॉर्निंग पोचलो इकडे. हे बघा चाललेत ते पुढे. ठीक आहे, शोधतो आता पहिले धर्मशाळा की लॉज कुठे, कारण की मुलींना म्हणजे लेडीज लोकांना चेंज करायचे दोघींना. समस्त बुरुड समाज धर्मशाळा इथे आम्ही रूम घेतलेली आहे. म्हटलं लॉज घेण्यापेक्षा अमितने सजेस्ट केलं की धर्मशाळामध्ये घेऊया रूम, 200 रुपये 2 माणसांसाठी. पण आम्ही ती चौघं जण आहोत म्हणून आमच्याकडनं 300 रुपये घेणार आहे. हे कॉमन बाथरूम आहे, सिम्पल रूम आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. फक्त तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता किंवा झोपण्यासाठी पण इथे काहीच व्यवस्था नाही. पण ठीक आहे, चला 200 रुपयासाठी अजून काय पाहिजे. आम्हाला फक्त चेंज करायचं होतं म्हणून मग आम्ही, आणि बॅगा ठेवायच्या होत्या, खूप जड बॅगा होत्या त्यामुळे ह्या जड बॅगा घेऊन आम्ही चढू शकत नव्हतो म्हणून बॅगा इथेच ठेवू आणि दर्शनाला फ्रेश होऊन निघू. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आलेलो आहोत जेजुरीला आणि आम्ही किती वाजता 5:30 पोचलो. आमची ॲक्च्युली ST होती 3 वाजता पोचणारी पण आम्हाला लोणावळामध्ये खूप ट्रॅफिक मिळालं. सो आम्ही आता जेजुरीला पोचलो, आंघोळ वगैरे केली, रेडी वगैरे झालो, मस्त साडी वगैरे घालून रेडी झालेलो आहोत आणि तिथे पाठी नवरूबा उभा आहे आणि आम्ही जाणार आहोत दोघं ॲज अ जोडपं पहिल्यांदा जेजुरीला. सो तुम्ही बघत रहा की आमचं जेजुरीचं दर्शन कसं होतं आहे. खूप जास्त भूक लागली, नाश्ता करायची गरज आहे. तर म्हटलं पहिलं विठोबा मग पोटोबा. आणि माझा विठोबा नेहमीच फोकलेला असतो असा. नुसती शायनिंग मारायची त्याला सवय आहे. चांगला चालू जय मल्हार. मुलं वगैरे जय मल्हार. अजून काय आम्हाला भरल्या उठीने बोलवा बोलवा. जय मल्हार जय मल्हार. राहुल डेअरिंग करून मला उचलला आहे. मुख्य प्रवेशद्वार मधून आमची एंट्री झालेली आहे. तिकडे आम्ही काय बोलतो त्याला, त्याच्या आधी पण नंदीच्या पाया पडून त्याच्या आतमध्ये आलो आहे. आता प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आवून आता किती पायऱ्या चढायच्यात आपल्याला माहिती नाही, आपण बघूया. खूप मस्त वातावरण आहे, अजून सूर्योदय पूर्णपणे झालेला नाहीये. जय मल्हार. ह्या इकडे वीरभद्राचं दर्शन घेतल्यानंतर तसंच आता पुढे अजून एक मुख्य द्वार, तिथून चाललोय वरती. वा छान दिसते. तो एक दरवाजा आहे, हा एक दरवाजा आहे. कुठे जायचं आपल्याला,
तो एक्झिट आहे वाटतं. खूप छान वाटतंय. ऑलमोस्ट मी भरपूर वर्षानंतर आली आहे जेजुरीला. लहानपणी आम्ही खूप यायचो, माझे काका घेऊन यायचे आम्हाला सगळ्यांना, आणि सकाळ सकाळ आलो त्यामुळे खूप छान वाटतंय. सो बऱ्याच अशा पायऱ्या चढल्यानंतर फायनली आम्ही इकडे पोहोचलेलो आहे. हे बघा, समोर तुम्ही जर बघू शकताय ते मंदिर आहे. ठीक आहे, तनू असं बोलली की काहीतरी अभिषेक वगैरे करायचा असतो, अराउंड काहीतरी 500 रुपये आहे, बरोबर आहे. तर नेहाशी पण मी कन्फर्म केलं तर आम्ही ते करू, बिकॉज परत येणं कधी होईल नाही होईल, त्यामुळे कसं देवाचं आलोय तर व्यवस्थित प्रॉपरली ओटी भरून किंवा जे काय असेल देवधर्म करून, तळी भरून, अभिषेक करून आपण सर्व काही करूया. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे मोबाईल आतमध्ये घेऊन जात नाहीये, इथेच बंद करतो. रिटर्न आल्यानंतर ब्लॉग चालू करतो. हे जे पाटी मंदिर दिसतंय तिकडे आमचं दर्शन व्यवस्थित झालं प्रॉपर. आम्ही तळी, बरोबर ना, तळी अभिषेक आणि तळी इकडे, आता अभिषेक आणि तळी आपण भरणार आहोत इकडे महादेवाच्या मंदिरात, पंचलिंग महादेवाच्या मंदिरात. आता आम्ही अभिषेक करायला आलो आहे आणि नेहा बोलते की तळी पण भरायची आहे इकडे. सो लेट सी, तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट दाखवतो. जर वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा. सीन असं झालं आहे की माझी फक्त 2% बॅटरी उरलेली आहे, त्यामुळे मी जास्त काही शूट करत नाहीये. आमचा अभिषेक झाला, पूजा झाली, आरती झाली, सर्व काही व्यवस्थित झालं. तुम्ही टाइमलेप्स याच्या आधीचा बघितलं असेल. सो येस, फक्त मंदिराभोवतीची प्रदक्षिणा बाकी राहिलेली आहे. मला असं वाटतं की आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. जर मला उदळतो त्याचा एक स्लो मोशन काढायचा आहे, तो टाकला तो आला तर टाकेन. आजच्या व्लॉगसाठी फक्त एवढंच. लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटचा एकच फंडा, बघत रहा इंजिनियर पांडा.